भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र धुळे जिल्ह्यातर्फे ओबीसी व्हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांच्या हितार्थ स्थापन केलेल्या महाज्योती संस्थेला भरीव निधी उपलब्ध करून देण्याबाबत व भटक्या विमुक्तांच्या समस्या तातडीने मार्गी लावाव्यात अशा आशयाचं निवेदन आज जिल्हाधिकारी मार्फत शासनास देण्यात आलं. आज दिनांक 6 ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यभर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय व समाज कल्याण आयुक्त कार्यालयासमोर नगारा बजाओ ढोल बजाओ आंदोलन करण्यात येत असून आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथे भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र धुळे जिल्ह्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करण्यात आले व प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी यात महाज्योतीमध्ये अशासकीय सदस्यपदी भटक्या विमुक्तांना प्रतिनिधित्व देण्यात यावे, राज्य शासनाने सारथी आणि मराठा समाजाशी संबंधित संस्थांना 22 ऑक्टोबर 2020 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल 1210 कोटी रुपये दिले, मात्र गेल्या 2019 पासून स्थापन करण्यात आलेल्या महाज्योतीचं अद्याप कार्यालय उघडलं नसून ओबीसी भटक्या विमुक्तांच्या विकासाकरिता तुटपुंजी मदत केली आहे. हा निधी वाढवून 2500 कोटी रुपये देण्यात यावा, भटक्या विमुक्त 12 बलुतेदार समाजाला क्रिमिलेअरमधून वगळण्यात यावे, ओबीसी समाजाची जातीगत जनगणना करण्यात यावी, बार्टी योजनेच्या धर्तीवर महाज्योतीत सर्व योजना प्रशिक्षण फेलोशिप त्वरित सुरू करावे, क्रिमिलेअरची मर्यादा 15 लाख रुपये करण्यात यावी आदी 9 विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी नाशिक विभाग अध्यक्ष संजय गोसावी, जिल्हाध्यक्ष योगेश धात्र, उपाध्यक्ष प्रदीप गोसावी, विजय गोसावी, योगेश गोसावी, विलास गोसावी आदी उपस्थित होते. भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र राज्य धुळे जिल्हा शाखेच्या वतीने महाज्योती बचाव कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येत आहे. या निवेदनात आमची मागणी अशी आहे की प्रत्येक ठिकाणी भटके विमुक्तांना डावललं जात आहे, त्यांच्या ज्या योजना आहेत या योजनांसाठी लागणारा जो निधी आहे तो पुरेसा निधी दिला जात नाही. महाज्योती समिती स्थापन करून बरेच दिवस झाले तरी महाज्योतीच्या याच्यासाठी निधीची उपलब्धता नाही. त्याच्यानंतर सुरू झालेल्या सारथीला जवळजवळ 1200 कोटी रुपये निधी देण्यात आलेला आहे, परंतु आमच्या महाज्योतीला तो निधी देण्यात आलेला नाही. याच्यामुळे भटके विमुक्त जाती जमाती विविध योजनांपासून वंचित आहेत. त्याचप्रमाणे या समितीमध्ये सर्व ओबीसी सभासद घेण्यात आलेले आहेत. आमच्या व्हीजेएनटी प्रवर्गाला यात प्रतिनिधित्व देण्यात आलेलं नाही. आमची प्रमुख मागणी हीच आहे की भटके विमुक्त जाती जमातीला या समितीमध्ये प्रतिनिधित्व देण्यात यावं, एक सदस्य आमच्या या समितीमध्ये घेण्यात यावा. त्याचप्रमाणे विविध मागण्या या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या वतीने आम्ही शासनाला देत आहोत. या सर्व मागण्यांचा विचार शासनाने करावा व आम्हाला भटके विमुक्तांना योग्य न्याय मिळावा हीच अपेक्षा व्यक्त करतो.